आणि आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या. नायब सिंह सैनी आज हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. शपथविधीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवारांची उपस्थिती राहणार. आज चंदीगडमध्ये एनडीएच्या प्रमुख नेत्यांची बैठक. चंदीगडमधल्या हॉटेल ललितमध्ये आज दुपारी 3 वाजता एनडीएची बैठक. पंतप्रधान मोदी एनडीएमधील घटक पक्षातील नेत्यांना संबोधित करणार. भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार. काही उमेदवारांना 48 तासात एबी फॉर्म दिले जाणार. सूत्रांची माहिती, याच आठवड्यात शिंदे गट आणि अजितदादा गटाची यादी येण्याची शक्यता, तर महाविकास आघाडीची यादी लांबणीवर पडणार असल्याची माहिती. भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 110 नावं निश्चित. बैठकीत 110 नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती. भाजपच्या उमेदवारांची नावं शुक्रवारी जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीची आज सकाळी 11 वाजता जागावाटपासंदर्भात बैठक. सोफिटेल हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात बैठक. 20 तारखेला रात्री उशिरापर्यंत काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार. पहिल्या यादीत पटोले, वडेट्टीवार, नितीन राऊतांचं नाव फायनल, तर विकास ठाकरे, यशोमती ठाकूरांचंही पहिल्या यादीतील नावावर शिक्कामोर्तब. 288 पैकी 200 जागांवर एकमत झाल्याचं जयंत पाटलांनी सांगितलंय. उर्वरित जागांसाठी तिन्ही पक्षांची आज बैठक. शरद पवारांची माहिती, तर बैठकीत जो निर्णय होईल तो उद्यापर्यंत आम्हाला सांगतील. पवारांची प्रतिक्रिया, मुख्यमंत्रीपदाची चर्चा करण्यात काही अर्थ नाही. निवडणुकीनंतर बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदावर बोलणं योग्य होईल, शरद पवारांचं वक्तव्य. तिसऱ्या आघाडीची आज पुण्यात बैठक. संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यात चर्चा होणार. परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी राज्यात निवडणूक लढणार. राधाकृष्ण विखे पाटलांनी मध्यरात्री अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांची भेट घेतली. गेल्या 8 दिवसात विखे पाटलांकडून जरांगे पाटलांची दुसऱ्यांदा भेट. विखे पाटलांनंतर आमदार राजेश टोपेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट. रात्री 3:15 अंतरवाली सराटीत दोघांची भेट झाली. जरांगे आजपासून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार. 20 ऑक्टोबरला मराठा समाजाची बैठक. जरांगेंची माहिती. संजय सावंत आणि अशोक धात्रक यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती. आदित्य शिरोडकर यांची ठाणे संपर्क प्रमुखपदी नियुक्ती, तर विजय परब यांची रावेरच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती. नाना पटोलेंविरोधात साकोलीत भाजप संघाचा चेहरा उतरवण्याच्या तयारीत. संघाचे माजी विदेश विभाग प्रचारक डॉ सोमदत्त करंजेकर साकोलीत तयारीला लागले. खासदार संदीपान भुमरे पैठणमधून मुलाला रिंगणात उतरवण्याची शक्यता. विलास भुमरे विधानसभा लढवण्याच्या तयारीत, तर ठाकरे गटाकडून दत्ता गोरडे, सचिन घायाळ किंवा मनोज पेरेंना उमेदवारीची शक्यता. भाजपचे 105 आमदार असतानाही शिंदेंना मुख्यमंत्रीपद. सगळं जर शिंदेच्या शिवसेनेला द्यायचं मग भाजपच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांचं वक्तव्य. तर सिंदखेड राजा मतदारसंघावर भाजपचा दावा. गटातटाच्या राजकारणाऐवजी आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करावा. पुण्यातील काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना सूचना. मतभेद विसरून कामाला लागण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. भाजपा आमदार नितेश राणेंना आज माझगाव कोर्टात हजर राहावं लागणार. संजय राऊतांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात नितेश राणेंना हजर राहावं लागणार. हायकोर्टाकडून अजामीन पात्र वॉरंट रद्द. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नितेश कराळे यांचा शरद पवारांसोबत हेलिकॉप्टरमधून एकत्र प्रवास. बारामती ते इस्लामपूर पर्यंत कराळेंचा पवारांसोबत प्रवास. पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांचा विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना पाठिंबा. तापकीर यांना पुन्हा खडकवासला मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी पाठिंबा. पुण्याच्या भोर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाची आढावा बैठक. महायुतीच्या उमेदवारासाठी एक वाक्यता ठेवून प्रामाणिकपणे त्याला निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. महाविकास आघाडीकडून परभणी विधानसभेची जागा ठाकरे गटाला सुटणार. आमदार राहुल पाटील यांचा दावा. येत्या 2 ते 3 दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता. भूमपरंडा वाशी विधानसभेसाठी वंचितकडून प्रवीण रणबागुल यांना उमेदवारी जाहीर. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भंडारा उधळत, फटाके फोडत, हलगी वाजवत कार्यकर्त्यांचा जल्लोष. अमरावतीच्या तिवसा नगर पंचायतच्या वंचितच्या नगरसेविका माधुरी पुसाम यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश. राज ठाकरे मनसे पदाधिकारी दीपाली माईन यांच्यासह कुटुंबियांची भेट घेणार. दीपाली माईन यांचा मुलगा आकाश माईन यांची हत्या. काही रिक्षा चालकांनी त्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल. लाडकी बहीण योजनेमुळे छोट्या मोठ्या उद्योगांना चालना मिळेल. श्याम मानव यांच्याकडून लाडकी बहीणचं कौतुक, तर उद्दाम भावांना हकला आणि प्रेमळ भावांना निवडून द्या, श्याम मानव यांचं आवाहन.
अनुसूचित जाती वर्गीकरणासाठी निवृत्त न्यायाधीशाची समिती गठित करणं हा मागासवर्गीय समाजामध्ये फूट पाडण्याचा सरकारचा डाव. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांची टीका. एक व्यक्ती एक पद यानुसार पक्षात जबाबदारी द्यावी, सगळी पदं एकाच व्यक्तीला देऊ नये अशी अजित पवारांना विनंती. रुपाली चाकणकरांवरून रुपाली ठोंबरेंची अप्रत्यक्षपणे टीका. बाहेरून आलेल्यांना पक्षाची ध्येय धोरणं माहीत नाही, रुपाली ठोंबरेच्या टीकेवरून रुपाली चाकणकरांचा पलटवार. बाबा सिद्दीकींवर गोळीबार झाल्याची मे महिन्यातही पसरली होती अफवा. मे महिन्यातील अफवा आणि हत्येचं कनेक्शन पोलीस तपासणार. बाबा सिद्दीकी लंडनमध्ये असताना 21 मेला गोळीबार झाल्याची अफवा. मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळीतील रहिवाशांचा निवडणुकीवर बहिष्कार. बीडीडी चाळ परिसरात बॅनरबाजी. इमारत क्रमांक 1 मध्ये घरं देण्याचं आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप. संपूर्ण मुंबईत आज आणि उद्या 5 ते 10% पाणी कपात होणार. पाणी पुरवठा होणाऱ्या वैतरणा जलवाहिनीच्या 900 मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाल्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी शुभम लोणकर विरोधात लुकआउट नोटीस. नेपाळला पळून जाण्याची भीती लक्षात घेता लुकआउट नोटीस काढली. हत्येचा कट रचना, आरोपींना आर्थिक मदतीसह हत्यार पुरवल्याचा शुभमवर संशय. भाजपकडून जिंतूर सेलू विधानसभेच्या यादीत बिहारी लोकांची नावं समाविष्ट केली जात आहेत, पवार गटाचे आमदार विजय भांबळेंचा आरोप. नाशिक जिल्हा रुग्णालयातील 8 जण निलंबित. 4 मुख्य डॉक्टर, 3 शिकाऊ डॉक्टर आणि 1 परिचारिका यांचं निलंबन. नाशिक जिल्हा रुग्णालयातील जन्मलेले अपत्य, मुलगा की मुलगी प्रकरण. परशुराम घाटाच्या संरक्षक भिंतीचा आणखी एक भाग कोसळला. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याखालील मातीची मोठी धूप. महामार्गाचा काँक्रीटचा रस्ता केव्हाही कोसळण्याचा धोका. कार्तिक यात्रा कालावधीत गर्दी व्यवस्थापन, स्वच्छतेला प्राधान्य. कार्तिकी नियोजनासाठी प्रशासनाची बैठक. 12 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी. वाशिम तालुक्यातील जुंडा बॅरेजमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. 20 हून अधिक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्यानं शेतीचं नुकसान. सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्यानं वाशिम जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत. अतिवृष्टीच्या फटक्यानंतर आता हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. मुंबईत पुढील 5 दिवस पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता. राज्यभरात मान्सूननं आता पूर्णपणे उघडीप घेतली असली तरी अवकाळी पावसाचा फेरा कायम. परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या योगेश्वरी साखर कारखान्यातील बॉयलरला पेटवण्यात आलं. तालुक्यातील शेतकऱ्यांचा उसाचा मोठ्या प्रमाणावर गाळप कारखान्यात होते.